नुकतीच कोरोना पॉझिटिव्हची एक बातमी समोर येत आहे. उमरे WCL येथे एक 11 महिन्याची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली आहे. सदर परिवार 8 तारखेला बाहेरून आल्याची माहिती समोर येत आहे. संपूर्ण परिवार 8 तारखेपासून होम क्वारंटाईन असल्याचेही सांगण्यात येत आहे. मुलीचे आई वडील निगेटिव्ह असल्याचेही समजते. आज माझ्या उमरेड मतदारसंघामध्ये एक पेशंट आढळला. ॲक्च्युली त्या पेशंटची जी हिस्ट्री आहे ती कुठली माझ्या उमरेड विधानसभेतील जनतेला आव्हान करतो की कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता. ॲक्च्युली तो जो पेशंट आहे तो उमरेड WCLमध्ये आहे. काही दिवस अगोदर तो बिहार पाटणा या इथे गेला होता लग्नाच्या कामानिमित्त, आणि त्यांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. तो स्वतः क्वारंटाईन होता, पण आई वडील कुठलेही पॉझिटिव्ह आले नाही. एक छोटीशी माझी चिमुकली 11 महिन्याची चिमुकली ती पॉझिटिव्ह आलेली आहे. पण अशा पद्धतीमध्ये कुठेही आपण घाबरून न जाता, पण महत्त्वाचं आहे की स्वतःची काळजी घेऊनच कोरोना या महामारीचा आपण सर्व लोक आतापर्यंत ज्या पद्धतीने सामना करत आहोत, माझ्या उमरेड विधानसभेतील प्रत्येक जनता, माझे अधिकारी, माझे कर्मचारी, हे सर्व लोक दिवसरात्र मेहनत करत आहे. त्यांच्या मेहनतीला आपण सर्व लोक साथ देत आहो. आज जी घटना झाली ती मला माहीत आहे, ती चिमुकलीसुद्धा काही दिवसानंतर निगेटिव्ह येऊन जाईल. पण कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आपण एकसंघपणे ज्या कोरोनाला आपण सर्व लोक लढा देत आहो, त्याच पद्धतीचा लढा माझ्या उमरेड विधानसभेतली प्रत्येक जनता देत राहील. आणि स्वतःची काळजी घेऊन, स्वतः सगळे नियम फॉलो करूनच आपण सगळेजण साथ जात आहोत. पुनश्च एकदा मी या उमरेड विधानसभेतील जनतेला विनंती करतो की आपण काळजी घ्या, आणि स्वतः काळजी घेऊन माझ्या उमरेड विधानसभेला सुरक्षित ठेवण्याकरता आपण सर्व लोकांनी जी आतापर्यंत मदत केली आहे तीच मदत समोरच्या येणाऱ्या काळामध्ये राहील. एवढंच बोलतो आणि थांबतो. महाराष्ट्र दर्पण न्यूज नेटवर्क.